ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरामध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये दररोज हजारोंच्या पटीने बाधितांची भर पडत आहे. यामुळे शहरातील सर्वच रुग्णालय तसेच कोविड केअर सेंटर देखील अवघ्या काही तासातच फुल होत असल्याचं विदारक चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे अनेकांचा उपचाराअभावी अथवा उपचारादरम्यान मृत्यू होत असल्याने स्मशानभूमीबाहेर देखील अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत असल्याची भयावह परिस्थिती शहरातील सर्वच स्मशानभूमींबाहेर पाहायला मिळतीय. मात्र महापालिका प्रशासन कोरोनाने मृत्यू होत असलेल्यांचे आकडे लपवत असल्याचा गंभीर तितकाच खळबळजनक आरोप शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. तसेच पालिका प्रमुखांनी याची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना केली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये 148 कोविड सेंटर आहेत आणि महापालिकेचे जे मुख्य दवाखाने आहेत एक बिटको हॉस्पिटल आणि झाकीर हुसेन. प्रत्येकाकडनं जर लिस्ट काढली तर मृतांची संख्या ही ॲक्च्युअल मिळणारच आहे. प्रशासनाला ते लपवून फायदा होणार नाही आणि जे लपवतील त्यांच्यावरती निश्चितपणाने प्रशासन प्रमुखांनी गुन्हे दाखल केले पाहिजेत. हे शहर अडचणीतून जात आहे. कोरोनाची साथ ही संपूर्ण शहरामध्ये पसरलेली आहे. शहराची अवस्था अतिशय भयावह झालेली आहे आणि या संकटावर कशा पद्धतीने मात करायचं, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची सांगड कशा पद्धतीने घालायची हे निश्चितपणाने नाशिक महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी सुरेशजी मांढरे आणि पोलीस कमिशनर दीपकजी पांडे ह्या तिघांवरती येऊन ठेपलेली आहे. तर अशा पद्धतीने आकडे लपवून चुकीचं कामकाज करणं हे काही योग्य नाही. खाजगी हॉस्पिटल नाही, कदाचित प्रशासनाचा दबाव त्यांच्यावर असेल पण आकडेवारी लपवण्यामध्ये काही सारस्व नाही ना. म्हणजे म्हणायचं आहे की 148 कोविड सेंटर आहेत. आता नव्याने जे कोविड सेंटर तयार झाले त्यांचे जर तिथले रजिस्टर मागवलेत तर ॲक्च्युली आकडेवारी निश्चित दिवसभरात मिळेलच, म्हणजे प्रत्येक कोविड सेंटरची. आणि मला असं वाटतं स्मशानभूमीमध्ये ज्या पद्धतीने 10-10, 12-12 तास 24 आवर्स काम चाललेलं आहे आणि 24 आवर्स काम चालू असताना तिथं डेड बॉड्या 30-35-40-50 अशा बॉड्या बाहेर पडलेल्या आहेत. तर ती कंट्रोल करणं गरजेचं आहे, त्या साथीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि मृतांची आकडेवारी जे लपवतील त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. महापालिकेच्या वैद्यकीय विभाग आणि आरोग्य विभागाकडून दररोजच आढळून आलेले बाधित आणि मृत्यू झालेल्या कोरोना बाधितांचा आकडा दिला जातो. त्यात गेल्या 15 दिवसांमध्ये 175 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची नोंद आहे. मात्र स्मशानभूमीबाहेर दिसणारं चित्र काही वेगळंच असून महापालिका प्रशासन हे आकडे का लपवत आहे असा सवालही बडगुजर यांनी उपस्थित केलाय. यामुळे त्यांनी केलेल्या या आरोपांची दखल घेत नाशिक महापालिका प्रशासनाने याची चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.